आज आपण करणार आहोत चिंबोरीचं मालवणी स्टाईल कालवण. आहा, ऐकल्यावरतीच मस्त वाटतं. वेळ न घालवता पटकन तयारीला लागतो. चिंबोरीचं मालवणी स्टाईल कालवण करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय, तर हे गरम मसाले आहेत म्हणजे अख्खे मसाले. त्याच्यात मी काय काय घेतलंय, धणे घेतलेले आहेत, मोठी वेलची एक घेतली आहे, 4 फुल, दालचिनी, लवंग, तमालपत्र, काळी मिरी आणि ह्या आहेत 2 फक्त छोट्या लाल मिरीच्या. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचंय, गॅस ऑन करूया. तेल 2 मोठे चमचे, थोडं जरा जास्तच लागतं तेल ह्याला. तेल चांगलं तापलंय. आता आपल्याला आपण हे जख्खे मसाले घेतलेत ते सगळे फोडणीला घालायचे आहेत. आलं आहे आल्याचे तुकडे, लसणाचे तुकडे, तीळ साधारण 1 मोठा चमचा, चांगलं परतून घेऊया. छान लालसर रंगावरती सगळं भाजून झालं की आपल्याला कांदा, मी 2 मोठे कांदे घेतलेत आणि ते स्लाइस असे कापून घेतलेले आहेत, ते सगळे मिक्स करूया. तेही छान परतून घेऊया. कांद्याचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत आपल्याला ते परतायचं आहे, खूप लालसर करायचा नाही आहे. किंवा आपल्याला काय करायचं आहे, ओलं खोबरं 1/2 कवड आणि मी सुकं खोबरं इथे घेतलेलं आहे, छोटी वाटी घ्यायची आहे, तीही त्याच्यामध्ये मिक्स करायची आहे. आणि आता हे मस्त परतत राहायचं जोपर्यंत ह्या सगळा मसाला लालसर खरपूस रंगावरती छान भाजला जात नाही तोपर्यंत. मंद आचेवरतीच हे छान आपल्याला भाजून घ्यायचंय. थोडा वेळ लागतो पण मगच त्याचा छान स्वाद येतो, ते लक्षात ठेवा. हे झालेलं आहे, गॅस बंद करूया. थंड करून आपल्याला ते वाटून घ्यायचंय, तोपर्यंत पुढच्या प्रोसिजरकडे वळतो. चिंबोरीचे पाय, जे छोटे पाय ज्याला आपण फेंगडे म्हणतो, ते काय करायचं, जे स्वच्छ आपण धुवून घेतलेले आहेत ते मिक्सरच्या या बोलमध्ये काढून घ्यायचे आणि हे जे पाणी आहे ना तेच त्याच्यामध्ये वापरायचं. मिक्सरमधनं छानपैकी आपण हे वाटून घेऊया. फेंगडे आपण मस्तपैकी मिक्सरमधनं ग्राइंड करून घेतलेले आहेत, त्याची पेस्ट करून घेतली आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, की एक बोल घेतला आहे, चाळणी घेतलेली आहे, ते छान चाळून घ्यायचं, कारण ते चाळले नाही तर मग पोटाला त्रास होतो. हे सगळं झालं की काय करायचं, थोडंसं मिक्सरमध्ये पाणी घ्यायचं, अगदी थोडं झाकण लावायचं एकदा त्याला आणि तेही छान काढून घ्यायचं. महत्त्वाचं म्हणजे काय माहिती आहे का, हे फेंगडे जेव्हा आपण म्हणजे छोटे पाय जे चिंबोरीचे आहेत ते आपण जेव्हा मिक्सरमधनं ग्राइंड करतो तेव्हा फक्त त्याचा जो चौथा आहे ना, म्हणजे खालती रस आहे तो घ्यायचा, चौथा जो आहे तो अजिबात घ्यायचा नाही, नाहीतर मग पोटाला त्रास होतो, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे आपण हे छानपैकी गाळणीनी गाळून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकाल हा त्याचा चौथा राहतो, तो आपल्याला टाकून द्यायचा आहे. वाटण तयार आहे, सगळी तयारी झालेली आहे. आता काय करायचं आहे, मस्तपैकी चिंबोरीचा रस्सा. गॅस ऑन करूया. तेल घ्यायचंय जरा जास्तच, म्हणजे 2 ते 3 चमचे. लसणाच्या ठेचलेल्या 7 ते 8 पाकळ्या फोडणीला द्यायच्या. हिंग 1/2 टीस्पून आणि मग ह्याला लगेच काय करायचं, चिंबोऱ्या ज्या आहेत ना त्या आपण त्याच्यावरती परतून घ्यायच्या. आपण पोटाचा भाग पहिले टाकला, मग आपण त्याच्या कपट्या चा वरचा भाग आहे तो. जेव्हा आपण नांगडे याच्यामध्ये घालतो ना तेव्हा काय करायचं, फक्त कपड्यामध्ये ते घ्यायचे आणि एकदाच फक्त ते ठेचून घ्यायचे, पूर्ण ठेचायचं नाही, म्हणजे रस्सा जो आहे ना तो आतमध्ये त्याच्या जातो. आता ह्याच्यात जाईल हळद 1/2 टीस्पून, लाल मिरची पावडर 1 टीस्पून, गरम मसाला 1/2 टीस्पून, धणा जिरा पावडर 1 टीस्पून, मालवणी मसाला 1 मोठा चमचा. सगळं छान परतून घेऊया. जेव्हा आपण नांगडे याच्यामध्ये घालतो ना तेव्हा काय करायचं, नांगडे आणि ते पाय आपण
एका फडक्यामध्ये घ्यायचं आहे ते फक्त एकदा प्रेस करायचे, म्हणजे थोडंसं हलकं त्याला दाब येतो, पूर्ण करायचे नाहीत नाहीतर ते तुटतील, त्याच्यामध्ये रस गेला पाहिजे एवढेच ते फोडून घ्यायचे. आणि फोडणीला जेव्हा आपण लसूण आणि हिंग घालतो ना तो अत्यंत महत्त्वाचा आहे. हिंगामुळे जेव्हा आपण हे खेकडे किंवा चिंबोरी वापरतो खातो तेव्हा ते पोटाला बांधू नये यासाठी हिंग वापरायला विसरू नका. छान सगळे मसाले ह्याला लागलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे तर आपण हे जे वाटप तयार करून घेतलेलं आहे ते याच्यामध्ये मिक्स करूया. मिक्स करायचं आहे. एकदा छान मिक्स झालं की मग आपल्याला काय करायचं, ह्या बॉलमध्ये पाणी घ्यायचं आणि सगळा मसाला ह्याच्यामध्ये परत मिक्स करायचा. गॅस मोठा करूया. थोडस पाणी मिक्स करूया ह्याच्यामध्ये. आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ घालायचंय चवीनुसार, बारीक चिरलेली कोथिंबीर, एकदा मिक्स. आणि आता आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवायचंय. 20 मिनिटं छानपैकी आपण ते शिजवून घेऊया आणि मग पुढची प्रोसिजर. 20 मिनिटं झालेली आहेत, आपण पाहूया की ते शिजलंय का. हा, जेव्हा ह्या ना करीमध्ये चिंबोरी अशी उकळत असते ना तेव्हा त्याचा स्वाद इतका छान उतरतो ना त्याच्यामध्ये अफलातून. त्याच्यामध्ये लिंबू घेतलाय मी, तुम्ही चिंचेचा कोळही वापरू शकता, आमसुलही वापरू शकता, पण शक्यतो ह्या दोन गोष्टी जर कोणाला आवडत नसतील तर म्हणून मी आत्ता इथे लिंबू घेतलेला आहे. अर्ध लिंबू आहे ते पिळायचं, त्याचा एक आंबटपणा खूप छान येतो. आणि लिंबू किंवा तुम्हाला चिंचेचा कोळ किंवा आमसूल वापरायचं नसेल तर तुम्ही अगदी सुरुवातीला जे टोमॅटो असतात त्याची प्युरी पण वापरू शकता. पुन्हा काय करायचं आहे की आपण हे जे फेंगडे आहेत त्याचा जो रस काढून घेतला होता आणि चोथा टाकून दिला होता तो आता ह्याच्यामध्ये मिक्स करायचा. पण ह्या ग्रेव्हीमध्ये एक लक्षात ठेवा, हा सुरुवातीला टाकायचा अजिबात नाही. जेव्हा 20 मिनिटं आपण ही ग्रेव्ही उकळवतो त्यानंतरच हे त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. सो आपण आता मिक्स करूया आणि आता आपल्याला पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनिटं पुन्हा मंद आचेवरती हे छान शिजवून घ्यायचंय की मग आपला चिंबोरीचा रस्सा तयार होईल. मस्त बुडबुड बुडबुड असा आवाज येतोय, म्हणजे ह्याचा अर्थ आपला चिंबोरीचा मालवणी रस्सा तयार आहे. गॅस बंद करूया, झाकण काढूया, हा, आणि सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. थोडीशी गार्निशिंगला आपण कोथिंबीर घालूया त्याच्यावरती. झणझणीत चिंबोरी मालवणी रस्सा तयार आहे. हा कसा झालाय ते कळवण्यासाठी काय करायचं आहे, अगदी सोपं आहे. रुचकर मेजवानी हा आमचा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे, लाईक करायचा आहे आणि त्यावरतीच कमेंट करून आम्हाला कळवायचं आहे. मी इथेच तुमची रजा घेतो, पुन्हा भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.